आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार. उमेदवार तुमचा, प्रचार आमचा. लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच. प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही. तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही. तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही. तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे, तर चला मग आपल्या मराठी येस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा. तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी येस न्यूजवर पहा. संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88. काय विकी, या वर्षी आपण पहिल्यांदा वोटिंग करणार, कोणाला मत द्यायचं? ऑफकोर्स नरेंद्र मोदी यांना. म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या धैर्यशील दादांना. बरोबर, का बर, त्यांनाच का? मी सांगते, त्यांनाच का. एक तर ते उच्च शिक्षित आहेत, हिंदी, इंग्रजी, मराठी या सगळ्या भाषा ते फ्लुएंटली बोलतात. लोकसभेत मतदारसंघातले प्रश्न मांडतानाचे त्यांचे व्हिडिओज बघा, किती छान आहेत ते. आणि दुसरं म्हणजे खासदारकीची पहिलीच चरण, त्यात आणि कोरोनामुळे 2 वर्ष वाया, तरी सुद्धा त्यांनी 3 वर्षात मागील 10 वर्षात झाली नाहीत इतकी विकास कामं केली. महापुराच्या वेळी धैर्यशील दादा स्वतः पाण्यात उतरून लोकांची मदत करत होते. आमच्या गल्लीत पुराचं पाणी आलं होतं, त्यावेळी मी स्वतः बघितलंय त्यांना. कोरोना काळात सुद्धा 2 वर्षांचा सगळा फंड त्यांनी औषध, फवारणी यंत्र, व्हेंटिलेटर साठी खर्च केला. आमचे पप्पा तर मरणाच्या दारात होते, धैर्यशील दादांनी व्हेंटिलेटर्स अवेलेबल करून दिल्यामुळे ते वाचले. थोडक्यात काय, समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारा खासदार म्हणजे धैर्यशील दादा. आपल्या आयुष्यातलं पहिलं मत योग्य व्यक्तीला दिल्याचा अभिमान वाटत राहील. आपलं मत धैर्यशील दादांना. धैर्यशील मान म्हणजे मीच खासदार, माझं मत माझा निर्धार, धैर्यशील मान म्हणजे मीच खासदार.